रामटेक तहसील अंतर्गत असलेल्या रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू तस्करावर मोठी कारवाई केली असून यामध्ये 6 आरोपीकडून 81 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू तस्करांचे ट्रॅक्टर ट्रॉली दररोज पकडले जात असतानाच मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. या कारवाईत 21 ट्रक ब्रास, रेती, 3 अशोका लेलँड ट्रक असा एकूण 81,05,000 रुपयाचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून इब्राहिम खान, अबू पठाण, राकेश बगेले, याकूब अख्तर निजाम अहमद, मोहम्मद फिरोज, मोहम्मद अनवर, विशाल पंचेश्वर, योगेश तिडके यांच्याविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.